राज्यात पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंबंधी आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण अधिकाऱ्यांशी ऑनलाईन चर्चा केली या चर्चेत सर्वांनीच पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दीपावलीनंतर सुरू करण्यासंबंधी तत्त्वत मान्यता दिली आहे मात्र प्रथम टास्क बरोबर चर्चा आणि त्यानंतर मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवून त्याच्या मंजुरीनंतरच राज्यात पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे राज्यात चार ऑक्टोबर पासून पाचवी ते बारावीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग सुरू झालेत त्यामुळे पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करावेत अशी मागणी विद्यार्थी आणि आहे या पार्श्वभूमीवर आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील प्रमुख शिक्षणाधिकाऱ्यांशी ऑनलाईन चर्चा केली बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना नामदार वर्षा गायकवाड यांनी पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग दीपावली नंतर सुरू करण्यासंबंधी प्रथम टास्क फोर्सबरोबर चर्चा केली जाईल त्यांनी सहमती दर्शवल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल आणि त्यानंतरच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव ठेवून त्याला मंजुरी घेतली जाईल या सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दीपावलीनंतर राज्यात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू केले जातील असा खुलासा नामदार गायकवाड यांनी केला आहे